सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। श्रीमंत छत्रपति बाबा राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या प्रसंगी उपस्थित सकाळचे गादीचे वारसदार आमदार माननीय श्री शिवेंद्रजी भोसले, आयोलीचे प्रथम आमदार संदीपजी नाईक, नरेंद्र पाटलांच्या उपस्थितीमध्ये त्यांची मुली वरून काढण्यासाठी आलेल्या डॉक्टर प्राचीताई नरेंद्र पाटील, नगरसेवक केशवजी म्हात्रे, समाजसेवक रविकांत पाटील, नगरसेवक शंकरराव मोरे, समाजसेवक संदीप म्हात्रे, नगरसेविका सायली शिंदे, समाजसेवक नारायण शिंदे, समाजसेवक सुनील मस्कर, समाजसेवक मारुती सकपाल, समाजसेवक श्री डी आर पाटील, समाजसेवक रॉबिन मडवी, समाजसेवक शांताराम मांगरे, समाजसेवक मयूर धुमाल, समाजसेवक रत्नाराम पाटील, समाजसेवक महेश पाटील, समाजसेवक शरद पाटील, समाजसेवक समीर शेख, समाजसेवक राजू भैया भोसले। आणि या कार्यक्रमाचे आयोजक ज्ञानेश्वर दळवी यांचे सर्व सरकारी पदाधिकारी आणि जमलेल्या बंधू भगिनींनो, शिवेंद्रराजे भोसले तुम्ही खरंच फार भाग्यवान, किती भाग्यवान। मी सम्राट अशोकांचा सुद्धा इतिहास वाचला ऐकला, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकला वाचला, जरी अशोक चक्र हे आपल्या तिरंगा झेंड्यावर असलं तरी सुद्धा अशोक स्तंभाची मोहर आपल्या सगळ्या देशाच्या राज्याच्या आणि आपल्या कर्जचे नोटीवर सुद्धा असताना, ज्याला माझा नातू, ज्याला माझ्याबरोबर संकल्पना एक वावरतो, त्याला मी सांगितलं की सम्राट अशोकाचा निश्चितपणे ह्या देशाचा किंवा एकूण अफगाणिस्तान इराक इराण ग्रीस पर्यंत चंद्रगुप्त मौर्य त्याच्या त्याच्या आजोबा आणि नंतर सम्राट अशोकाने जरी सात्या समुद्रापलीकडे काम केलं असलं तरी सुद्धा या जगाच्या पाठीवर आदर्श राधाकोण झाला असेल ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज। कुठल्याही सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत कसल्याही प्रकारची शंका कुशंका किंवा कुठल्याही गोष्टीला फॉल्ट म्हणतो आपण, एखादा म्हणजे आता आता क्रिकेटचा मॅच चालू ऑस्ट्रेलिया वर्सेस इंडिया, काहीची सेंचुरी होते, चार वेळा कॅच जातो, दोन वेळा स्टंपआउट होता होता असतो, दोन वेळा रन आउट होता असतो, सेंचुरी पुरी करतो, परंतु ती फॉल्टी सेंचुरी असते, राजाचं राज्य पण आज पण उद्या पण, परंतु खऱ्या अर्थाने जर का निष्कलंक कसल्याही प्रकारची चूक नव्हता, जनतेच्या मनामध्ये कायम स्वरूपी राहिलेला राजा छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे तुम्ही वंशज आहात, म्हणून शिवेंद्रराजे भोसले तुम्ही भाग्यवान। खरं म्हणजे आज शिवेंद्रराजेंच्याच विचाराने भारत झालेल्या प्रेरित झालेल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी इथे प्रतिष्ठान उभं केलं। आज राज्याची रक्तदानाची रक्ताची गरज लक्षात घेता रक्तदान त्या ठिकाणी शिबिर तुम्ही आयोजित केलं, एवढंच नाही तुम्ही गोरगरीब विद्यार्थ्यांना पुस्तकं देता, अडल्या मंडलेल्या गोरगरीबांना औषध देता, पूरग्रस्त असलेल्या लोकांसाठी तुम्ही मनामध्ये सांगू की तुमच्यापर्यंत तुम्ही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करता। शेवटी दान किती मोठं केलं त्याच्यापेक्षा दान करण्याची मनामध्ये भावना निर्माण झाली शुद्ध असते ती मान असते। आज डॉक्टर प्राची पाटलांनी त्याने उल्लेख केला, खरं म्हणजे डॉक्टर प्राची पाटलांचे सासरे म्हणजे आम्हा साहेब पाटील
तुम्ही लोकांनी इतकं काम केलेलं आहे की शिदोरीत तुमच्या कामाची तुम्हाला पुरे
ही दत्ता सुज्ञ आहे तुम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कार्याची पावती तुम्हाला देणार आहे परंतु तुम्ही जर का वादविवादामध्ये व्यक्तिगत टीका करायला लागला पक्षावर टीका करा तर ती तुम्हाला तिकडे येऊन जातील आणि तुम्ही केलेल्या कामाला सगळी माफी त्या ठिकाणी होणार आहे डॉक्टर नमस्ते एकूणच शिवदेवराजे भोसलेंच्या या ठिकाणी आगमनामुळे या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं आणि मला वाटतं कोपरकरांमध्ये गेल्या निवडणुकीच्या प्रचाराला प्रचार फुकट होत दिला सर पाऊस पडत होता त्याला संधी वाटत का नाही दररोज संध्याकाळी 4 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत पाऊस पडतो मीटिंगला अरेंज करायचं आपण मीटिंगाचं भुगा व्हायचं आज या निमित्तानं मी जनतेला नम्र आवाहन करेल आय विल अपील टू द पीपल यू चूज युअर लीडर्स तुम्ही तुमचं नेतृत्व तुम्ही शोधा तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य या शहराची असलेली प्रकारची जनतेच्या मनामध्ये प्रतिमा ज्याच्यामध्ये शिक्षणामध्ये या शहराचा वाढलेला दर्जा पाणी पुरवठ्याबाबत या शहराची असलेली एकूण रचना आरोग्याच्या सेवेत असलेलं या शहराची एकूण भूमिका गार्डन रस्ते वगैरे 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 सगळं आजवर निश्चितपणे चांगलं झालेलं आहे भविष्य काळामध्ये तुला तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य सुरक्षित हातामध्ये देण्याच्या अनुषंगानं तुम्ही निर्धारपूर्वक न घाबरता तुमच्या मनात जे असेल त्या गोष्टीला तुम्ही मोठं करा असा विश्वास व्यक्त करतो या कार्यकर्त्यांना मी प्रोत्साहित करतो शिवेंद्रराजे भोसले मुंबई नसते तर इथे तुमच्याकडे हजार असतील परंतु जेव्हा तुमच्यावर प्रसंग पडेल तर संदीप नाईक जर बसलेला आहे संदीप नाईक नसेल तर मला पण फोन करायला हरकत नाही तुमच्या बरोबर आम्ही सातत्यानं तुमच्या कार्याला पाठिंबा देऊ असा विश्वास व्यक्त करतो हृदया जय महाराज